जर तुमच्या पण पगारातून पी एफ काटला जात असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जेव्हा पण असं वाटत असेल की 2-3 महिने झाले तरी पण मला पी एफचा मॅसेज येत नाही आहे ई पी एफकडून, जर तुमची कंपनी पी एफ तर काटते पण तुमच्या पी एफ अकाउंटला जमा करते की नाही करते हे कसं ओळखायचं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी एक वेबसाईट आहे, सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि तिथे ई पी एफ इस्टॅब्लिशमेंट सर्व्हिस सर्च करायचं आहे. जसं की तुम्हाला इथे वरती दिसत असेल इस्टॅब्लिशमेंट सर्च इंटरफेस स्क्रीनवर ओपन होईल. पहिलीच लिंक येईल पी एफ इस्टॅब्लिशमेंट सर्च, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्या कंपनीचं करेक्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर खाली जो तुम्हाला जो कॅप्चा दिसतो आहे त्याला करेक्टली फिल करायचं आहे आणि खाली सर्च नावाचं ऑप्शन जे दिसते त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा एक पेज ओपन होईल आणि तिथे तुमच्या कंपनीचं नाव आलेलं असेल आणि त्या कंपनीच्या नावासमोरच पेमेंट डिटेल असा एक ऑप्शन असेल. त्यानंतर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अशी सर्व लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याचं बघू शकता आणि स्वतः तुमचा जो पी एफ आहे की तुमच्या पी एफ अकाउंटला कधी क्रेडिट झाला आहे की नाही झाला आहे. जर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बायजूस कंपनीने आपल्या स्टाफचे 123 करोड रुपये ई पी एफ अजूनपर्यंत जमा केलेले नाही आहे. त्यामुळे सांगतो आहे की आता चेक करून घ्या.